नमस्कार, माझे नाव प्रकाश आनंदराव चव्हाण, मुक्काम पोस्ट नेर, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मी महाराष्ट्र शासनाच्या RCF आणि सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या खरीप बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. तर सोयाबीन पिकावर आपण RCF बायोला द्रवरूप जैविक खास या द्रवरूप जैविक खात ची बीज प्रक्रिया करत आहे सोयाबीन पिकावरती. तरी त्याचं 1 किलोला 25 मिली या प्रमाणात त्याचा वापर करायचा आहे. लागणार कस एवढं सोयाबीनची फुले संगम नावाची व्हरायटी येतात. त्याचं काय सांगायचंय, शेतकरी सोयाबीनची बीज प्रक्रिया करताना हात न लावता असं पोत्याला ही करून बीज प्रक्रिया करावी. तसंच प्रत्येक शेतकऱ्याने बीज प्रक्रिया करून सोयाबीनची पेरणी करावी व महाराष्ट्र शासनाच्या व RCF खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेत सर्व शेतकऱ्यांनी भाग घ्यावा आणि बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. यामुळे उत्पन्नात वाढ होते.